पूर्वी पुण्याला सायकलिंगचं शहर म्हणून ओळखलं जायचं. पुणेकर आणि सायकल हे एक वेगळंच समीकरण होतं. मात्र आज पुण्यात 50 ते 60 दशकातल्या सायकली रस्त्यावर अवतरल्यात. यामुळे पूर्वीचं पुणे पुन्हा एकदा अनुभवता येते. सद्यस्थितीत शहरात वाहतुकीसाठी मेट्रो, खासगी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र सायकलींचं विशेष प्रेम अजूनही पुणेकरांनी जपलंय. पुण्यात 50 ते 60 दशकातल्या सायकलींचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या विंटेज सायकलींचं प्रदर्शन पाहून पुणेकर अगदी भारावून गेलेत. विशेष बाब म्हणजे या प्रदर्शनात दुसऱ्या महायुद्धात वापरलेली सायकल देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर ही सायकल अगदी सुस्थितीत आहे. सायकल चालवा आणि तंदुरुस्त रहा असा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आलाय. पूर्वी दळणवळणाचं साधन म्हणून सायकल वापरली जात होती. मात्र आता सायकल ही एक व्यायामाचं साधन बनली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल वापरण्याचा संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आलाय. ही जी सायकल आहे ही BSA 1942 मध्ये बनवलेली पॅराट्रूप एअरबोर्न बायसिकल आहे. ही सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये यूज केली होती. ही पाठी फोल्ड करून पाठीवर घ्यायचे, वॉरलँड मध्ये उतरायचे, अनफोल्ड करून वॉरलँड मध्ये ही सायकल यूज केलेली आहे. आणि ही वर्ल्ड वाईड खूप रेअर बायसिकल आहे. इनफॅक्ट इंडियामध्ये पुण्यामध्ये पण खूप रेअर आहे. ह्या बघायला अतिशय दुर्मिळ गाड्या आहेत, ह्या मिळत नाहीत. तर तुम्ही दाखवू शकता ही गाडी की ही किती रेअर आहे ते. तसंच माझ्याकडे आणि 35 ते 40 सायकलींचं कलेक्शन आहे जी मी माझा वर्कशॉप आहे मुकुंदनगरमध्ये तिथे ठेवले आहेत. इथे मी एक BSA 1952 पण मेड इन इंग्लंड मॉडेल आणलेलं आहे. ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. की जसं काही पुणे हे पूर्वी सायकलींचं शहर म्हणून ओळखलं जायचं, पुण्यामध्ये पूर्वी हे तुम्ही तुम्हाला आत्ताच्या गाड्या दिसत आहेत त्याच्याऐवजी एवढ्याच सायकली होत्या. म्हणजे हे दळणवळणाचं मेन साधन पुण्यातलं सायकल होतं म्हणून शहराला सायकलींचं शहर असं म्हणायचे. आता काळानुरूप जरा सायकली कमी झाल्यात, गाड्या वाढल्यात, पण आता अवेअरनेस लोकांना आलेला आहे की हेल्थमुळे तरी का होईना आपण सायकल चालवूयात. त्यानिमित्ताने या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि पुणेकरांना या दुर्मिळ सायकल बघायची संधी मिळालेली आहे. ही फार पूर्वी माझ्या वडिलांनीच मिलिटरीचा जो ऑक्शन व्हायचा त्याच्यामध्ये ही सायकल घेतली होती 40 ते 1 वर्षापूर्वी. मग त्याच्यानंतर ती बनवली इन द सेन्स. पहिली गोष्ट म्हणजे या जुन्या सायकलींचे काही पार्ट खराब होत नाहीत. थोडीशी डागडुची केली, सर्व्हिसिंग केली की ह्या परत चालत्या होतात. हे या जुन्या सायकलींचं वैशिष्ट्य आहे. याचं लायसन्स म्हणजे याला फ्रेम नंबर येतो. या फ्रेम नंबरवरनं तुम्हाला समजतं की ही कुठल्या बटालियनला कुठल्या ग्रुपला दिली होती आणि ही कधी वापरली आहे, वॉरमध्ये कुठे वापरलेली आहे, हे या फ्रेम नंबरवरनं समजतं. सायकलचं वेगळं आहे, पण मी तुम्हाला जसं सांगितलं की ही फोल्ड करून अनफोल्ड करून वॉरलँडमध्ये यूज करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला जो ॲसिटिलिन लॅम्प म्हणतात, याला हा तेव्हाचा सर, ह्याला ब्लॅकआउट लॅम्प, सर्च लॅम्प असं पण म्हणतात. त्यामुळे ह्याला तुम्ही बघू शकता की याला वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यात लाईट्स आहेत, ते सिग्नल देतात. तुम्हाला जर समोरच्या कुठल्या विमानाला, रणगाड्याला काही सिग्नल्स द्यायचे असतील तर ह्याच्यात लाईट आहेत, त्यामुळे तुम्ही सिग्नल देऊ शकता. किंवा रात्रीच्या वेळी जर का तुम्हाला तुमच्या ट्रूपला सांगायचं आहे की आम्ही इथे आहो, काही सिग्नल द्यायचा असेल, तर ही एक लाईट आहे, ही त्या सिग्नल आपण ह्या लाईटने देऊ शकतो. अशी हे या गोष्टी, ह्या सायकलचं हे वैशिष्ट्य आहे. हे साधारण सायकली बघा, हे 1940 दरम्यानचं तवाच्या सायकली त्या एवढ्या जुन्या, हे विंटेज सायकलीमध्ये मोडतात, इंग्लंड ब्रँडच्या सायकली आहेत. हा, या सायकलीमध्ये रायले, हंबर, रज, BSA असे ब्रँडची सायकली आहे. त्यामध्ये साधारण 70-75 वर्षा जुन्या सायकली तेवढे. सायकल म्हणजे एक व्यायामाच्या संदर्भात बऱ्यापैकी पडते, हेल्दी राहते माणूस सायकल चालवणे.